संध्याकाळचा सहा वाजलेला आहे. त्यांना आता मी कृष्णेश्वर मंदिराकडे पोचलेलो आहोत. इथनं आता दर्शन घेऊन शिर्डीला निघू. अध्यक्ष लाईन मोठी आहे का? दीड तास लागेल. तो अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष बाजू इतनी सही है. स्माइल आली तुझी. डिलीट कर. अध्यक्ष कसा? कट कर कट कर. माझं बघ कट कर कट कर. काय आणि किती रुपये? 20 रुपये. नंतर पशुचं वाटते का? तिला पहिलेच बोललोय. तू बोलशील प्रसाद घे या घे. आणि काय ते पाठीच लागलेली काहीच. नमस्कार मंडळी. तर आमचं आताच घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर दर्शन आमचं एक तासामध्ये झालेलं आहे. घृष्णेश्वर मंदिराबद्दल थोडी माहिती सांगतो. तुला माहिती आहे ती मंदिरामध्ये जाताना आम्ही तू कसं घेत मंदिर मंदिर एक फोटो काढले आहे मी प्रिंट करी की मंदिरामध्ये बैल अलाउड नाही. आणि तुम्ही जर मंदिरामध्ये जाताय जे ते पुरुष आहे ना त्यांना कंबरेच्या वरपासून जे कपडे आहेत ना ते काढायला लागतात आणि दर्शन घ्यायला लागतो. आणि दर्शन मेन म्हणजे इथं मूर्तीला हात लावून दर्शन भेटतो. मला वाटते 12 ज्योतिर्लिंगापैकी ही पहिलीच ज्योतिर्लिंग मला वाटते आहे का तिला मूर्तीला हात लावण्यात येते देतात आपल्याला. आणि तुला काय माहिती बोल आरतीचा टाइम असो इथे 7:30 ते 8 त्यामध्ये दर्शन बंद राहतो. बंद राहतो सकाळी पण काहीतरी आरतीचा टायमिंग आहे ते कन्फर्म बघू. कन्फर्म. आणि विषय कसा सांगते का आमचा प्लॅनिंग होता फक्त उज्जैन आणि ओंकारेश्वर. आणि योगायोगाने आमच्या हा पण होतोय आणि उद्या त्र्यंबक पण होतोय. म्हणजे आमच्या एका ट्रिप मध्ये त्र्यंबक म्हणजे 4 ज्योतिर्लिंग झाले. आणि त्यात आम्हाला ओंकारेश्वर इथे ममलेश्वर पण करायला भेटला. तो पण ज्योतिर्लिंग आहे पण तो 12 ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे एकच मानले जाते. बरोबर. तर आता ओव्हरऑल किती आमचं संपलेत आणि किती काही झाले ते मी तुम्हाला सांगायच नंतर. आणि आता आम्ही इथं थोडा चहा नाश्ता करून नंतर एक शिर्डीला जाऊ. शिर्डीला स्टे असेल सकाळी लवकर दर्शन करून त्र्यंबक नंतर घरी. ओके ना भेटू. हा आणि एक म्हणजे टोल खूप आहेत. हा टोल पनवेल टू तुम्ही इथे एकदा उज्जैन वगैरे ते टोल खूप आहे. 10-12 टोल लागतात समथिंग भेटून द्या. 20 रुपये बोलते. आता ती मला वाटते उल्लू नाही बनवलं पाहिजे. नाही कारण की आता मी तर चहा पिला ना त्या काकाने आरतीचा टायमिंग सांगला सकाळी 6 वाजता दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 8:30 ना कोणाल 8:30 वाजता. आणि त्या काकांकडून आम्हाला खूप इन्फॉर्मेशन भेटली ती तुम्ही बघा. औंढा नागनाथ आहे. मी गेलेलो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि इथून इथून औरंगाबाद जिंतूर गेले तुम्ही परभणी इकडं तुम्हाला ते आता तुम्ही हा समृद्धी हायवे आहे ना त्याच्यावरती लागल. आणि मी तुम्हाला काय विचारतो आपल्याकडे बघा त्र्यंबकेश्वर भीमाशंकर पडली वैद्यनाथ परिवजन तेरावा स्थान आहे रे. नाही 12 ज्योतिर्लिंग तिकडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी नगरला जातो ना नगर पासून जवळ आहे ना अहमदनगर बीड तो रोड तसाच रोड आहे ना बीड नगर बीड रोड. मी मुंबईला राहतो त्याच्यामुळे मला तिकडनं जवळ पडेल. 12 ज्योतिर्लिंग मध्ये दाखवत नाही पण असा पडली वैजनाथ नाही. मग महाराष्ट्रामध्ये झाले किती तीन ऍक्च्युली किती करा पाहिजे तीन म्हणतात 12. हॅलो 12 मधून महाराष्ट्रातले किती असतात त्याच्यामध्ये? तीन ना. तीनच आहे त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर आणि भीमाशंकर. त्र्यंबकेश्वर तुम्ही बघितलं का? नाही आता जाणार उद्या. मी गेलेलो. त्याच्यानंतर आता हे वेरूळ घृष्णेश्वर. त्याच्यानंतर भीमाशंकर.
तिथं मी गेलेलो आहे. परली वैजनाथ 12 ज्योतिर्लिंगा मध्ये नाहीये. नाहीये हे बघा, सोमनाथ, मल्लिकार्जुन हे तिकडे आलं ते आंध्रा मध्ये. महानकाल, महाकाल, महाकाल, महाकाल आता इथे महान लिहिलंय. केदारनाथ, केदारनाथ उत्तराखंड, उत्तराखंड. भीमाशंकर तर माया गेले, भीमाशंकर आपले. विश्वेश्वर, काशी, काशी, काशी विश्वेश्वर. हा, त्र्यंबकेश्वर तो आपला त्र्यंबक. वैद्यनाथ, हे वैद्यनाथ म्हणजे परळी. हा परली वैद्यनाथ. हा गावाचं नाव आहे आणि वैद्यनाथ त्याचं नाव महादेवाचं नाव आहे. अच्छा, आणि नागेश नागनाथ अजून एक चहा घ्या ना काका, अजून एक चहा घ्या. ओके समजलं. बघ हे 12 ज्योतिर्लिंग आहे. अच्छा नको दाखव, तू तुझ्या पद्धतीने गुगलला बघते. तरी काकांकडून आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन भेटली. विपुल गेलता, विपुलची स्टोरी. विपुल आपण पण करू प्लॅन लवकरच. जवळ आहे बीड बोलल्यावर. काय करू करू, 200-250 किलोमीटर आपले. करू करू प्लॅन करू. तुम्ही आता काय होते का, आता आम्ही ऍक्च्युली 4 दिवस फिरलो. फिरून आलो महाकाल, उज्जैन, ओंकारेश्वर तिथून करून आलेलो आहोत. नाही नाही आता नाही, आम्ही करू प्लॅन पण तो नंतर करू. सध्या पण ते कसं आम्हाला बाहेर रोडची सवय म्हणजे माहिती आहे ना थोडी. बाहेर रोड बरं पडतं जातो. मग तिथे दुसरं जवळपास काय स्थान असेल तर समजा पुण्यात आहे. परळीला गेले ना तर अंबाईजोगाई म्हणून एक योगेश्वरीचं माहिती आहे. तिथून तुळजापूर जवळ. तुळजापूर, हा बरोबर. तुळजापूर बोलल्यावर परत तिकडे मुळशी वगैरे तिकडे झालं सगळं. याच्यामध्ये द्या, याच्यामध्ये द्या. विश्वेश्वर कुठला? अरे काशीनाथ, काशी, काशी. बऱ्याच वेळेस कसं होतं, गावाचं नाव आणि देवाचं नाव या दोन्ही कन्फ्युजन होऊन जातं. कन्फ्युजन होतं. आता तुम्ही जे म्हणले ना परळी वैद्यनाथ, परळी वैद्यनाथ याचे तुम्ही पण वैद्यनाथ दाखवता. महादेवाचं नाव आहे आणि परळी मध्ये. आता महाराष्ट्रामध्ये माझे फक्त दोनच राहिले, नागनाथ आणि परली वैद्यनाथ. परली वैद्यनाथ महाराष्ट्रामध्ये नाही येत भाई. परळी वैद्यनाथ बीड, बीड पवा, बीड महाराष्ट्रामध्ये. बीड समृद्धीनं आता ट्रॅव्हलिंग पण फास्ट झाले ना समृद्धी महामार्गामुळे. फक्त टोल जास्त, टोल जास्त आहे का तिकडं? टाइम तर खूप वाजतो. ओम श्रीराम. ते आता 5 वाजले दर्शनाला निघालेलो आहोत. नाही सर जो ना घुसणेश्वर मंदिरापासून काल निघलो. कुठला आहे आपला तो? आपण आलो ते समृद्धी महामार्गावर आलो आणि एक तासामध्ये आम्ही श्रीला पोचलो. एकदम भारी आहे वे आणि टोल काहीतरी 1.84 पर किलोमीटर आहे ना. हां आणि महाप्रसाद वगैरे काला रूम झोपलो ना. आता 5 वाजलेले आहेत, दर्शन निघालो आहोत. दर्शन लवकर करून त्र्यंबकला जाऊ. रस्त्याने जर गेलो तर आपल्याला साधारण 1.5 ते 2 तासाच्या वरच ट्रॅव्हलिंग टाइम दाखवतो. आणि जर आपण आता जो हवे झाला त्याने 1 तासात पोहोचतो शिर्डी. हां मस्त आहे. आणि आम्हाला वाटलं का टोल जास्त असेल पण टोल जास्त नव्हता. जसं तुम्ही गाडी चालवाल किलोमीटर होईल तसं तो टोल तुम्हाला लागेल. आमचं दर्शन वगैरे पण मस्त झाला. हो चांगलं. 2 वेळेला आरती होती काही ते, त्यामुळे थोडं टाइम लागला. मला पण मस्त झाला. गर्दी नव्हती सकाळी पण किती 5 वाजता निघलो की 5:30 दरम्यान काहीतरी निघलेलो. शिर्डीला CNG भरला, थांबलो आणि आता आम्ही त्र्यंबकेश्वर निघू. इतना किती किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर? 122. ओके आपला महामार्ग यायचा आहे समृद्धी का कुठला? नॉर्मल रोड आहे का? ठीक आहे ठीक आहे. अर्धा पाऊण तर झाला मला वेट करू इथं. झाला असेल ना? नमस्कार म्हटले तर आता 1:30 वाजलेले आहे ना. आता मी दर्शनाला चाललेलो आहोत. 12:30 वाजता इथं आलो, जेवलो वगैरे आणि आता दर्शनाला निघालेलो आहोत. येताना मी समृद्धी महामार्गाने चाललो. 44 किलोमीटर घ्यायचं होतं आणि
टोल पण एकदम म्हणजे कसं तुम्हाला मागवलं तसं टोल आहे, एकदम रोड मस्त आहे आणि एकदम फास्ट आहे तो या रोडनी. आता दर्शन करतो नंतर तुम्हाला दर्शन झालं भेटतो. दर्शन झालं आहे, दोन तास लागले दर्शन व्हायला आणि आज मंगळवार आहे तरी गर्दी आहे खूप आहे आणि आता काही ते 4 वाजता आरती चालू आहे त्यामुळं एकदम पाच दर्शन झालं आणि घेतलं आतमध्ये पटकन. ऊसाचा रस पेला हमलोत आध्यक्षांचा फेवरेट आणि काही ते सर्व दर्शन झालेलं आहे आमचं. आता मस्त पैकी आता दर्शन झालेलं आहे, ऊसाचा रस पिऊ आणि नंतर घरी निघू. सील पाटे वाले न तर सील पडलं सिंधी बदलले न ओर आम्ही काही काही फिरतो सांगतो. ओंकारेश्वर बघितला, महाकालेश्वर बघितला, घृष्णेश्वर बघला आणि त्र्यंबकेश्वर बघला आणि शिर्डी पण त्यासोबत आणि आजूबाजूला जी मंदिरं होती ना परिसरामध्ये जवळची ती पण बघितली. तर ओवरऑल जवळ 10,000 सीएनजी गॅसमध्ये टोल वगैरे लागला 10,000 आसपास. आणि आपण ही सिरीज पण इथे एन्जॉय करतो. तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करू नका.